कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ समाजातील विविध घटकांना बसत आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या वाढत असून त्यातील मृत्यूंची संख्या लक्षणीय आहे. जवळपास सारं शहर कोविड-19 संसर्गानं व्यापून गेलं आहे. मखमलाबाद नाका परिसरात डॉक्टर संजय गुंजाळ यांचं स्त्री समर्थ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. परिसरातील रुग्णांचे फॅमिली डॉक्टर म्हणून डॉक्टर गुंजाळ परिचित आहेत. कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन डॉक्टर संजय गुंजाळ यांनी हॉस्पिटलचं रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर दीपक वाघ, डॉक्टर सचिन तांबे, डॉक्टर दीपक पाटील आणि डॉक्टर सुशील शेवाळे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्यानं 1.5 महिन्यापूर्वी कोविड सेंटर सुरू झालं. या सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स यासह अत्याधुनिक यंत्रसामुग्री आहे. शिवाय रुग्णांची वैयक्तिक देखभाल होऊन ते या संकटातून बाहेर पडावेत यासाठी डॉक्टरांचे पथक जागरूक असते. डॉक्टर गोंजाळ यांनी सेंटरविषयी मनोगत व्यक्त केलं. 4 पार्टनर्स बरोबर चालवतो. डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर सचिन तांबे, डॉक्टर सुशील शेवाळे आणि डॉक्टर दीपक पाटील. आम्ही साधारण 1.5 महिन्यापासून कोविड हॉस्पिटल चालवतो आहे. आमचं पूर्वी नॉर्मल हॉस्पिटल होतं, नॉन कोविड. पण नाशिकमधील वाढती रुग्णसंख्या आणि आमच्या रुग्णांचे होणारे हाल हे खूपच होत होते. आम्ही 100 ठिकाणी फोन करायचो तरी बेड मिळत नव्हतं आमच्या पेशंटला. मग शेवटी आम्ही पार्टनर लोकांनी विचार करून एक रिस्क घेतली आणि आमच्या पेशंट्स लोकांना कोविड हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून दिली. आम्ही बऱ्यापैकी रिझनेबल रेटमध्ये 100 पेशंट ह्या 1.5 महिन्यामध्ये रिपेअर केलेले आहेत आणि बऱ्यापैकी सिरियस पेशंटसुद्धा मिनिमम खर्चामध्ये रिपेअर केले आहेत. कोविड-19 वाढत्या प्रसाराला रोखताना डॉक्टर गुंजाळ आणि त्यांच्या सहकार्यांनी आजपर्यंत 100 रुग्णांना दिलासा दिला आहे. कोरोनानं अस्वस्थ झालेल्या एका महिला रुग्णाला सुखरूप बरे केल्याचा अनुभव सेंटरचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुशील शेवाळे यांनी विशद केला. 1.5 महिन्यापासून आम्ही कोविड हॉस्पिटल चालू केलं आहे. आत्तापर्यंत सगळ्या पेशंट्सला आम्ही चांगली सुविधा आणि प्रत्येक पेशंटचा अनुभव पण आमच्या हॉस्पिटलबद्दल चांगलाच आलेला आहे. तरी एक माझ्या पेशंटचा अनुभव सांगतो. एक भोसकर म्हणून, सविता भोसकर, वय 42 वर्ष. तर ते माझे फॅमिली पेशंट आहेत. 10 ते 15 वर्षापासून मी त्या पेशंटची काळजी घेत आलेलो आहे. त्या पेशंटचा स्कोर स्टार्टिंग 16 होता. त्या पेशंटला बेड मिळत नव्हतं. सुरुवातीला एक साधारण 5 ते 6 दिवस त्यांनी घरी होम ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला जेव्हा फोन आला तेव्हा त्यांना ऑक्सिजनच्या बेडची रिक्वायरमेंट होती. त्याच्यानंतर एक साधारण 2 ते 3 दिवसानंतर पेशंट अजून खराब झालं. पेशंटला व्हेंटिलेटरच्या बेडची गरज होती. तर आता त्या परिस्थितीत माझ्याकडे व्हेंटिलेटरचं बेडही खाली नव्हतं, बायपॅपचं बेडही खाली नव्हतं. तर मी त्या पेशंटला पूर्ण प्रमाणात ऑक्सिजनचं जे बेड आहे ते अवेलेबल करून दिलं. पण मग पेशंटची तब्येत अजून खालवल्यानंतर आमचे जे फिजिशियन आहे डॉक्टर श्रेनिक गुगळे यांच्या सहकार्याने पेशंटचा आज हॉस्पिटलचा 15वा दिवस आहे. पेशंटला आत्ता फक्त 1 लिटर ऑक्सिजनवर पेशंट 98-99% मेंटेन करता आहे. तर पेशंटचे रिलेटिव्ह पण समाधानी आहेत. कारण की म्हणजे पेशंटच्या पतीची प्रतिक्रिया सांगतो, जेव्हा पेशंट बॅड झालं होतं तेव्हा त्या पेशंटला 2 मुलं आहेत. त्या पतीने सांगितलं होतं की रात्री जर काही झालं तर मुलांजवळ झोपायला कोण नाही, मी घरी आहे, तर मला सकाळी निरोप द्या. अशा परिस्थितीमध्ये त्या बाईला वाचवलं त्याच्यात आम्हाला खूप मोठा आनंद आहे. आणि एक साधारण 1 ते 2 दिवसात आम्ही त्यांना डिस्चार्ज करायचं प्लॅनिंग आहे. ताई समर्थ मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल इथं 28 तारखेला मी ॲडमिट केलेली होती. तर तिचा रिस्पॉन्स एकदमच वाईट परिस्थितीत होता. पण मला डॉक्टर सुशील शेवाळे पाटील सर आणि गुंजाळ सर यांच्या सहकार्याने आणि मदतीने आज माझी पत्नी ह्याच हॉस्पिटलमध्ये एकदम पूर्णपणे बरी झालेली आहे. सद्यस्थितीत साई समर्थ कोविड सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी एक वरदान ठरत आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मुखावर विरसणारं समाधान यातच या कोविड सेंटरचं यश आहे. मनोहर गायकवाड, दिशानूज, नाशिक.